कंपनीनं भाजपला पैसे दिलेले आहेत. मगाशी माझं गोमासचं तुम्हाला मी सांगत होतो त्याचं मी सांगतो. ॲलॅसिस प्रायव्हेट लिमिटेड फ्रिग रिफिक कॉप प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे. ही गोमास निर्यात करते आणि ह्या कंपनीनं भाजपला पैसे दिलेले आहेत. हे ती लिस्ट जी जाहीर केलेली त्या लिस्टमधलं हे नाव त्याच्यामध्ये आहे. या असे कितीतरी म्हणजे मी तुम्हाला मुद्दाहून एक उदाहरणासाठी हे सांगितलेलं आहे. अखेरी या सगळ्या व्यवस्थेमध्ये भाजप कुठल्या स्तरावर जाऊ शकतं आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जगातलं सगळ्यात आमच्या देशाने कुठलं एक नंबरवर आलं असेल तर गो मांस निर्यात करण्यामध्ये जगामध्ये आपण एक नंबरमध्ये या 10 वर्षामध्ये. एकीकडे गोरक्षणाच्या नावाने त्यांच्या बगलबच्च्यांनी नारे लावावेत, एकीकडे शेतकऱ्यांच्या त्या गोधनाला 2 पैसे मिळावेत ही काळजी नाही, त्यांच्या बगलबच्च्यांना फायदे व्हावेत. आणि आज गोमांस निर्यात करणारा जगातला पहिला एक नंबरचा देश भारत होत असेल आणि त्या गोमांस ज्या कंपन्या ज्या आहेत निर्यात करणाऱ्या त्यांच्याकडून हे फंडिंग गोळा करत असतील तर मग हिंदुत्वाचं काय? हिंदुत्वाच्या नावाने फक्त राजकारण करायचं? हिंदुत्वाच्या नावाने गायीला आई म्हणायचं आणि गायीलाच कापायचं? गोव्यामध्ये गायीचं मांस विकणारी लोक केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज भाजप घाबरलेली आहे. आणि भाजप घाबरून ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं खातेच फ्रीज करण्याचं पाप इन्कम टॅक्स विभागाकडून केलेलं आहे हे भाजपचं खऱ्या अर्थानं भ्याडपणा आणि लोकशाहीला व्यवस्थेला विरोध करणारी ही व्यवस्था भाजपची या निमित्तानं पुढं आलेली आहे. त्यामुळे ही मानसिकता माध्यमांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. लोकशाही टिकेल तर माध्यम टिकतील. आज माध्यमाची सुद्धा काय अडचणी आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे काल जे काँग्रेस पक्षाचे खाते फ्रीज करण्याचं पाप जे केंद्रातल्या बसलेल्या सत्तेने जे केलेलं आहे मग हिंमत असेल तर भाजपचे खाते गोठवून त्यांनी दाखवावं. त्यांनी पण इन्कम टॅक्स भरलेला नाही मुद्दा मी हे जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला जनतेनी आता ओळखलं पाहिजे आणि आता भाजपला आणि ह्या तानाशा प्रवृत्तीला भाजपाची ही तानाशा प्रवृत्ती जी आहे या प्रवृत्तीला सत्तेतून उतरवणं हे जनतेच्या हातात आहे. हे मैदान आता समोर आलेलं आहे आणि या ठिकाणी फक्त काँग्रेस पक्षालाच लोकशाही टिकवायचा ठेका नाही तर आम्ही सगळ्या जनतेला हा लोकशाही टिकवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जनतेने या भाजपच्या तानाशा प्रवृत्तीला आता सत्तेच्या बाहेर काढणं एवढंच या निमित्तानं लोकांनी भूमिका घ्यावी ही विनंती मी जनतेला या ठिकाणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.